गोंदिया जिल्ह्यात सारसनगरी का म्हणतात हे बघण्या अगोदर गोंदिया हा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे महाराष्ट्रात एकूण छत्तीस जिल्ह्यात त्यातील हा एक जिल्हा आहे जेव्हा मी सारसनगरी म्हणत आहोत त्या अगोदर तुम्हाला माहीत असलं पाहिजे सारस याचा अर्थ काय जर आपण सारस या शब्दाला समानार्थी शब्द बघितले तर त्याचा अर्थ आपल्याला समजून येईल जसं सारस या शब्दाला समानार्थी शब्द आहेत तडाव तलाव कसार सरोवर यासारखी याच्यावरून आपल्याला असा अर्थ होतो की सारस म्हणजे तलाव गोंदिया जिल्ह्याची एक ओळख आहे ते म्हणजे तलावाचा जिल्हा त्यावरून तुम्ही समजलं असाल की गोंदिया जिल्ह्यातनी तलावाचं जास्त संख्या असल्या कारणामुळे याला आपण सारसनगरी असं सा म्हणत असतो